श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, ओम श्री कुलदेवताय नमः। आपल्या जीवनामध्ये कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे। आपल्या जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या बाधा असतात, व्याधी असतात, आरोग्यविषयक समस्या असतात, संततीच्या समस्या, घरामध्ये विवाह ठरत नसतील, शत्रुपीडा असतील, आर्थिक उन्नती होत नसेल, आध्यात्मिक उन्नती होत नसेल, कुटुंबात कलह असतील, शांतता नसेल, याचा कुलदेवतेच्या कृपेशी अगदी थेट संबंध आहे। बऱ्याच जणांना आपले कुलदेवी किंवा कुलदैवत काय आहे हे माहीत नसतं। कुलदेवी ही स्त्री देवता असते, कुलदैवत पुरुष देवता असते। अशा वेळेला काय करायचं हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्या घरामध्ये रोजच्या रोज कुलदेवतेची सेवा ही झालीच पाहिजे। नवरात्री उत्सव सुरू आहे, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कुलदेवता त्यांना माहीत नाही, कुलदेवता कशी ओळखावी अशी कमेंट केली होती, त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवत आहे। आपली जी कुलदेवता आहे तिचा शोध कसा घ्यायचा, कुलदेवता माहीत नसेल तर काय करायचं, कुठली सेवा करायची जेणेकरून आपल्याला आपली कुलदेवी कुलदैवत माहीत होईल। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कुलदेवी किंवा कुलस्वामिनी ही आपल्या कुळाची आई असते। ज्यावेळेस आपल्या घरातील एखादा मूळ पुरुष असतो ज्याच्यावर देवाची कृपा झालेली असते, देवाच्या कृपेने त्याला कुलदैवत प्राप्त होते आणि मग पिढ्यानपिढ्या या कुलदेवीची किंवा कुलदैवताची घरामध्ये पूजा होते, अर्चना होते। ज्यावेळेला कुटुंब विभक्त होतात, ज्यावेळेला परदेश गमन करतात, पिढ्या तुटतात किंवा घरातील जो मूळ पुरुष असतो त्यानं घरातील इतर माणसांना कुलदेवीची माहिती दिलेली नसते, त्याचा अकाली मृत्यू होतो, अशा वेळेला घरातील इतर सदस्यांना कुलदेवी माहीत होत नाही आणि मग तिची पूजा अर्चना होतच नाही। बऱ्याच वेळाला आपली कुलदेवी वेगळी असते, आपण दुसऱ्याच देवीची सेवा करत असतो, असंही होतं। कुलदेवी ही आपल्या घरासाठी एक संरक्षण कवच असतं। ज्या ज्या नकारात्मक गोष्टी असतील, वाईट शक्ती असतील, शत्रुपीडा असेल, कुठली बाहेरची बाधा असेल, या सर्वांपासून कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते। आता ज्यांना आपली कुलदेवता माहीत नाही, ज्यांच्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा अर्चना केली जात नाही, अशांनी काय करायचं, सर्वप्रथम वर्षानुवर्ष घडलेल्या या चुकीबद्दल देवीची क्षमा मागायची आणि मग मी आता जी सांगणार आहे ती सेवा आराधना आपण सुरू करावी। पहिला उपाय असा करायचा की आपल्या घरातील जी वयोवृद्ध माणसं आहेत, गावाकडील जे वयोवृद्ध माणसं असतील त्यांच्याकडे जायचं, नातेवाईकांकडे जायचं, त्या ठिकाणी जे पुरोहित असतात त्यांच्याकडे जायचं, त्या ठिकाणी जाऊन आपलं कुळ, या कुळाचा इतिहास त्यांना जर काही माहिती असेल तो काढायचा, उपासनेचा दिवस कोणता होता ते विचारायचं, त्यांच्या घरात बघायचं ते कुठल्या कुलदेवीची पूजा करतात। कारण बऱ्याचदा कुलदेवी ही काय असते, आपला जो मूळ पुरुष असतो, आपले जे पूर्वज असतात, त्याची जी वस्ती असते त्या जवळपास एखादं तीर्थक्षेत्र असतं, बऱ्याचदा तीच आपली कुलदेवी किंवा कुलदैवत असतं, किंवा प्रसिद्ध मंदिर असतं जे आपल्या पूर्वजांपैकीच कोणीतरी बांधलेलं असतं। अशा प्रकारे वडीलधाऱ्या माणसांकडून चौकशी करून आपल्या कुलदेवीचा शोध आपण घेऊ शकता। जर तरी आपल्याला अशा पद्धतीनं आपल्या कुलदेवीचा शोध नाही लागला तर मग काय करायचं, तर आपण पुढील उपाय श्रद्धेने करायचा, भक्तिभावाने करायचा। आपल्याला वर्ष 6 महिन्याच्या आतमध्ये काही ना काही दृष्टांत होईल, काही ना काही संकेत मिळेल आणि कुलदेवी किंवा कुलदैवताचा शोध आपल्याला नक्की लागेल। 11 मंगळवारचं एक व्रत आपल्याला करायचं आहे। आपल्या कुटुंबातील जो कर्ता पुरुष असतो किंवा कुलस्त्री असते, दोघांपैकी कोणीही हे व्रत करू शकता। मंगळवारी सकाळी एका पाटावरती किंवा चौरंगावरती लाल रंगाचं किंवा केशरी रंगाचं स्वच्छ वस्त्र ठेवायचं, त्यावरती कुलदेवता म्हणून एका सुपारीची स्थापना करायची। सुपारी प्रथम तामणात घ्या, तामणात घेतल्यानंतर तिला शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं, सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची। पाटावरती जे स्वच्छ वस्त्र ठेवलं आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावरती सुपारी ठेवायची, तिला हळद कुंकू अक्षता फुलवायची, तिला पंचामृताचा किंवा कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आणि ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा। त्या दिवशी उपवास करायचा, फराळाचे पदार्थ, दूध चालेल, दुधाचे पदार्थ चालतील, जेवण मात्र करायचं नाही। अशा पद्धतीनं पूजा झाल्यानंतर तसंच रात्री झोपताना देखील त्या सुपारीसमोर बसायचं, हात जोडायचे, प्रार्थना करायची, हे कुलस्वामिनी तुला नमस्कार असो, मला तुझी सेवा आराधना करायची आहे, तू माझ्या कुळाची आई आहे, मला तुझं नाव काय आहे, तुझं स्वरूप काय आहे, तू कुठल्या स्थानी निवास करते याविषयी काहीच माहीत नाही, मग मी तुझी भक्ती कशी करणार, मी तुला शरण आलो आहे, माझ्यावर कृपा कर, मला दृष्टांत देऊन तुझं नाव गाव सांग, हीच तुझ्या चरणी प्रार्थना। रोज सकाळी आपली पूजा झाल्यानंतर
आणि रात्री झोपताना अशा पद्धतीनं कुलस्वामिनीला प्रार्थना करायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन त्या सुपारीरूप भगवतीला अक्षता व्हायच्या, नमस्कार करायचा आणि ती सुपारी आपल्या देव्हाऱ्यात ठेवून द्यायची. पुन्हा पुढच्या मंगळवारी अशाच पद्धतीनं पूजा मांडायची, उपवास करायचा, सुपारीची पूजा करायची. पूजा झाल्यानंतर रात्री झोपताना सुपारीला म्हणजेच कुलदेवतेला प्रार्थना करायची. असं आपल्याला एकूण 11 मंगळवार करायचं आहे. या व्रतरूपी सेवेने प्रसन्न होऊन आपली कुलदेवी स्वप्नात येऊन आपल्याला दृष्टांत देईल, कोणाला तरी प्रेरणा देईल, किंवा एखादा वडीलधारी माणूस आपल्या घरी येईल, बोलता बोलता त्याच्या तोंडातून आपल्या कुलदेवीचं नाव निघेल. कोणाच्या तरी हस्ते पर हस्ते कोणाच्या तरी मुखातून स्वप्नामध्ये काही ना काही संकेत, काही ना काही दृष्टांत आपल्याला मिळेल, जेणेकरून आपल्याला आपली कुलस्वामिनी माहीत होईल. आता समजा 11 मंगळवार होईपर्यंत आपल्याला काही दृष्टांत मिळाला नाही, काही संकेत जर मिळाला नाही, तर मग काय करायचं? ही जी सुपारी आहे ही 11 मंगळवारनंतर आपण देवाऱ्यामध्ये स्थापन करणार आहोत. या सुपारीचीच कुलस्वामिनी म्हणून पूजा करायची. आणि आपल्या महाराष्ट्राची जी कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी माता, तुळजाभवानी मातेलाच आपली कुलस्वामिनी मानायची आणि तिची पूजा करायची. नंतर आपल्याला कधी ना कधी स्वप्नात येऊन असा दृष्टांत मिळेल की आपली कुलस्वामिनी कोण आहे. फक्त आपल्याला मनोभावे कुलस्वामिनीची पूजा करायची आहे. ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा शक्य होईल तितका जाप करायचा आहे. आणि ज्यांना कुलदैवत माहीत नाही त्यांनी काय करायचं, त्यांनी सुपारी अशाच पद्धतीनं आपल्या देवाऱ्यामध्ये 11 मंगळवार व्रत करून पूजा करून स्थापन करायची. आणि आपल्या महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे खंडोबा महाराज, खंडोबा महाराजांनाच आपलं कुलदैवत मानायचं. त्यांचा कुठलाही एखादा मंत्र असेल त्याचा जाप करायचा, त्यांनाच प्रार्थना करायची. असं केल्यानं देखील आपलं जे मूळ कुलदैवत आहे त्याचा तपास आपल्याला थोड्या दिवसात लागेल. भाव तसा देव, श्रद्धा तिथं अनुभूती, हा असा प्रकार आहे. हे सर्व आपल्याला श्रद्धा ठेवून करायचं आहे. 11 मंगळवारचं हे सुपारीचं व्रत नक्की करावं. 11 मंगळवार झाल्यानंतर सुपारी आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची. ज्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीचा तपास लागेल, कुलदेवतीचे टाक बनवा, त्यावेळेला सुपारीचं विसर्जन करायचं. जर आपल्याला कुलदेवीचा शोध लागला नाही तोपर्यंत त्या सुपारीचीच कुलस्वामिनी म्हणून, कुलदैवत म्हणून पूजा करायची. ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जाप करायचा. तुळजाभवानी मातेलाच आपली कुलस्वामिनी मानायची. नक्कीच आपल्याला थोड्या दिवसांमध्येच दृष्टांत मिळेल, संकेत मिळेल की आपली कुलस्वामिनी, आपल्या कुलाची आई कोण आहे. जर कोणाला कुलदैवत माहीत नसेल, कुलदैवत हे पुरुष दैवत असतं, जसं खंडोबा ज्योतिबा, त्यांनी देखील अशाच पद्धतीनं पूजा मांडायची 11 मंगळवार. आणि मी सांगितल्याप्रमाणे ओम कुलदेवताय नमः असा मंत्र जाप करायचा. नक्कीच आपल्याला काही ना काही संकेत मिळेल. या व्यतिरिक्त आणखी काही उपाय आहेत जे मूळ दैवत असतात, पुरुष दैवतामध्ये आहेत. विष्णू भगवंताचे अवतार जसं राम श्रीकृष्ण, किंवा ब्रह्मा विष्णू महेश भगवान शंकर, किंवा भगवान विष्णूंची सेवा करायची. आदिमायेची सेवा करा, म्हणजेच देवी मातेची सेवा करा, दुर्गा मातेची सेवा करावी. खंडोबा ज्योतिबा यांच्यापैकी, किंवा मारुतीची म्हणजेच हनुमंताची, यांच्यापैकी कोणाचीही आपण सेवा करा, आराधना करावी. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा, गणपती बाप्पाची आराधना करा. जे आपलं इष्टदैवत असेल, आराध्य दैवत असेल, त्याची मनोभावे सेवा करावी. रोज आपल्या आराध्य दैवताला, इष्टदैवताला जरी आपण प्रार्थना केली की कुलदेवीचा तपास आपल्याला लागावा, तरीसुद्धा आपल्याला काही ना काही संकेत नक्की मिळेल. यासाठी आपला ध्यास महत्त्वाचा आहे, आपली श्रद्धा महत्त्वाची आहे, आपला भाव महत्त्वाचा आहे. या व्यतिरिक्त काही साधे सोपे उपाय असे आहे, गाईला शक्य झाल्यास रोज गोग्रास द्यावा. गाय जिथं दिसेल तिथं गायीची पूजा करावी. आपले जे घरातील गेलेले पितर असतात त्यांना नेहमी संतुष्ट ठेवायचं, त्यासाठी रोज कावळ्याला घास द्यावा. पितरांचं स्मरण करायचं, पितृपक्षामध्ये अन्नदान करायचं. तसंच दैनंदिन जीवनामध्ये देखील आपल्याला जितकं दान करता येईल तितकं दान करावं. दानानं धनाची शुद्धी होते. जर काही कुळाला दोष लागलेला असेल, ज्यामुळं अशा घटना आपल्या जीवनामध्ये घडतात, त्यासाठी दान करणे हा एक अत्यंत चांगला उपाय आहे. तर हे सर्व उपाय आपण नक्की करावेत. नवरात्री उत्सव सुरू आहे. फक्त नवरात्रीतच नाही, वर्षभर आपल्याला कुलदेवीची उपासना करायची असते. नक्कीच या उपायानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचा किंवा कुलदैवताचा शोध लागेल. आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाव्यात. काही संकेत मिळाला, दृष्टांत मिळाला, तो देखील आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून इतरांना देखील ही सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळेल. माहिती आवडली असेल इतरांपर्यंत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपले अनुभव मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
ओम श्री रेणुका देवी नमः।